घुमा बाजो केतकी नितीन चितळेला अरेस्ट केल्यानंतर आज कोर्टात हजर केलं होतं तर माननीय कोर्टाने 18 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे। आता त्या PCR दरम्यान आम्हाला ती जी पोतीने जी पोस्ट केलेली होती ते पोस्ट कुठून आली, कुठून प्राप्त झाली, कोणत्या डिव्हाइसमधून तिने पोस्ट केलेली आहे अशा सर्व गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन करणे आहे आणि ते त्याचं CDR IPDR काढून ते इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल। हां बरोबर आहे, तिनं माननीय कोर्टामध्ये सदर ती पोस्ट तिनेच लोड केल्याचं सांगितलेलं माननीय कोर्टाला। घाबरले